भाजप सरकारच्या जाचक धोरणांमुळे उद्योगधंदे अडचणीत आले तरुणांच्या हाताला काम नाही तरुण बेरोजगार झाले आहेत त्यामुळे भाजप विरोधात तरुणांमध्ये संतापाची लाट आहे मागील चूक दुरुस्त करण्यासाठी ही निवडणूक तरुणांनी हातात घेतली आहे सांगली परिवर्तन करण्यासाठी तरुणांनी पेटून उठावं असे आवाहन सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी महागाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी केलं पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ माधवनगर येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत पृथ्वीराज पाटील बोलत होते बैठकीला पंचायत समिती सदस्य छाया हत्तीकर नगरसेवक उमेश पाटील माजी पंचायत समिती सदस्य उदय पाटील माजी सरपंच नंदा कदम ग्रामपंचायत सदस्य अंजू तोरो रेखा शेंडे राजश्री पाटील क्रांतीलाल कोठारी सुरेश मालानी दत्ता पाटील प्रताप विचारे बबन साळुंके मनीष वायचळ सुधीर पाटील मनसेचे नामदेव पाटील मराठा क्रांती मोर्चाचे सागर पाटील राणा प्रताप मंडळाचे गणेश देशमुख आदी उपस्थित होते यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले गेल्या पाच वर्षात शिवसेना भाजपने दडपशाहीचा कारभार सुरू केला आहे राज्य चालवण्याची क्षमता त्यांच्यात नाही केवळ फोडाफोडीचं राजकारण भाजपकडून सुरू आहे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना भाजपनं निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासनं दिली होती ती पूर्ण केली नाहीत सरकारला जाब विचारण्यांना कारवाईची भीती दाखवली जाते मात्र तर जनता पेटून उठली आहे नवे उद्योगधंदे आणले जातील असं आश्वासन भाजपने दिले होते मात्र या पाच वर्षात नवे उद्योगधंदे आलेच नाहीत उलट सरकारच्या जाचक धोरणामुळे उद्योगधंदे बंद पडत आहेत अनेक उद्योगधंदे अडचणीत आले असून तरुणांच्या हाताला काम नाही त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे तरुणांचा भाजप विरोधात रोष निर्माण होत असून काँग्रेसमध्ये उत्साहानं गेल्या वेळी झालेली चूक आता होऊ नये यासाठी तरुणांनी पेटून उठावं परिवर्तन घडवावं असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केलं प्रतापारे म्हणाले मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं दिलं होतं मात्र भाजपने चार टक्के कमी करून समाजावर अन्याय केला असल्याचा आरोप त्यांनी केला मध्ये जातीयवाद करून मराठा समाजाच्या उमेदवाराला विरोध केला जातो मग सांगलीत आता बहुजन समाजाचा मनीष वायचळ म्हणाले भाजपला हद्दपार करण्यासाठी तरुणांनी ही निवडणूक हातात घेतली आहे तसा उत्साह त्यांच्यामध्ये दिसत आहे त्यामुळे काँग्रेसचा विजय सोपा झाला आहे क्रांतीलाल कोठारी म्हणाले भाजप थापेबाज सरकार आहे अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला आणली आहे या सरकारला आता गाडून काँग्रेसला विजय करावा असे आवाहन त्यांनी केलं मनसे व मराठा क्रांती मोर्चाचा काँग्रेसला पाठिंबा माधवनगर येथील मनसेचे नामदेव पाटील व मराठा क्रांती मोर्चाचे सागर पाटील यांनी बैठक घेऊन काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना जाहीर दिल दिला पाठिंबा दिला पाटील यांच्या विजयासाठी माधवनगरमध्ये ताकदीनं काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या भूमिकेचं पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत केलं